नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फिनिटली लॉन्ग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर। तर बघा, इथे मी एक कंडक्टर कन्सिडर केला आहे, त्याला आपण असं अज्यूम करूया की तो कंडक्टर कसा आहे, इन्फिनिटली लॉन्ग आहे आणि त्या कंडक्टरमधून या डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे की या कंडक्टरमुळे आर डिस्टन्सवर, इथे मी आर डिस्टन्सवर टी पॉइंटवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे आहे। तर एखाद्या कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल आणि त्यापासून जर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे असेल तर आपण बीवोट सावर्ट लॉ यूज करू शकतो। तर बघा, बीवोट सावर्ट लॉ काय असतो, बीवोट सावर्ट लॉ असतो डी बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डी एल साइन थीटा डिवाइडेड बाय फोर पाय आर स्क्वेअर। तर बीवोट सावर्ट लॉमुळे जर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम त्या कंडक्टरवर एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर करावी लागते आणि त्या करंट इलेमेंटमुळे मीन्स आय डी एलमुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते गिवन पॉईंटवर ती पहिले फाइंड आउट करावं लागेल। आणि जर त्याची डायरेक्शन सेम येत असेल पूर्ण इलेमेंटची तर आपण त्याला इंटिग्रेट करणार आहे। नाऊ, आता मी ह्या कंडक्टरवर एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर करतो वाय डिस्टन्सवर, जिला मी डी वाय म्हणलंय, त्या इलेमेंटल लेंथला मी डी वाय म्हणलंय। आता ह्या आय डी वायमुळे म्हणजे याच्यातून जो काही करंट फ्लो होत आहे, ऑब्वियस आता हा जो करंट आहे हा पूर्ण कंडक्टरमधून फ्लो होत आहे, मीन्स या आय डी वायमधून सुद्धा तो फ्लो होत आहे। तर या करंट इलेमेंटमुळे मीन्स आय डी वायमुळे या पी पॉईंटवर किती मॅग्नेटिक फील्ड येत आहे ती पहिले आपल्याला फाइंड आउट करायची आहे। तर ती फाइंड आउट करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करणार, या डी वायच्या सेंटरपासून पी पॉईंटपर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार जिला आपण आर वेक्टर म्हणणार। आणि हे आर वेक्टर याची जी ही जी लेंथ असणार आहे किंवा हे जे डिस्टन्स असणार आहे किंवा ही जी लेंथ असणार आहे ही किती असणार आहे, आता बघा हा ट्रायंगल इथे दिसत आहे तर ही किती येणार आहे तुमची लेंथ, ही येणार आहे अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अकॉर्डिंग टू युअर पायथागोरस थेरम, ओके। आणि ह्या अँगलला आपण इथे थीटा म्हणणार आहे। नाव आता आपण ह्या सेंटरपासून डी एलच्या सेंटरपासून पी पॉईंटपर्यंत डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे, एक लेंथ ड्रॉ केलेली आहे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे। नाऊ आपल्याला आता ह्या आय डी वायमुळे ह्या पी पॉईंटवर जी मॅग्नेटिक फील्ड आलेली आहे तिची डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करायची आहे। तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणता लॉ यूज करत होतो याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण केलं होतं आणि आता पण आपण जो लॉ यूज करणार आहे तो कोणता आहे, राईट हँड पाम रूल। तर राईट हँड पाम रूल बघा ह्या सिच्युएशनला आपण कसा लावणार आहे, तर थंब जो आहे तो तुम्ही करंटच्या डायरेक्शनमध्ये प्लेस केला अँड जे तुमचे फोर फिंगर्स असतील ते तुम्ही आर वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये प्लेस करणार आहात। तर आर वेक्टरच्या तुम्ही जर डायरेक्शनमध्ये फोर फिंगर्स प्लेस केले तर बघा ते अशा प्रकारे येऊन जाईल। हा झाला तुमचा राईट हँड पाम रूल ह्या सिच्युएशनसाठी। थंब बघा तुमचा बरोबर आय करंटच्या डायरेक्शन सोबत आहे, हाच पाम तुम्ही इथे याच्यासोबत लावा आणि हे जे फोर फिंगर्स असतील हे बरोबर तुमच्या आर वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये येत आहे। तर या सिच्युएशनला जो तुमचा पाम असेल तो इनसाईडची डायरेक्शन दाखवत असेल, मीन्स क्रॉस, तुम्ही इथे प्रॅक्टिकली करून बघा तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर इथे ह्या आय डी वायमुळे ह्या करंट इलेमेंटमुळे ह्या पी पॉईंटवर जी मॅग्नेटिक फील्ड बनलेली आहे ती काय असणार आहे, क्रॉस असणार आहे। आता आपण हे बघणार आहोत की आय डी वाय किंवा ह्या पूर्ण कंडक्टरमुळे ह्या पी पॉईंटवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय येत आहे। तर इथे कुठेही जर आपण डी वाय कन्सिडर केलं, सपोज मी इथे डी वाय कन्सिडर केलं आणि जर इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली पी पॉईंटपर्यंत, तर ह्या सिच्युएशनलासुद्धा तुमच्या ह्या सिच्युएशनलासुद्धा जी मॅग्नेटिक फील्ड बनणार आहे ह्या डी वायमुळे ती सुद्धा काय असणार आहे, क्रॉसच असणार आहे। सो पूर्ण कंडक्टरवर आपण कुठेही इलेमेंटल लेंथ कन्सिडर केली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय येणार आहे, क्रॉसच येत आहे। सो आपण याला काय करणार आहे की सो आपण याला काय करू शकतो की याला इंटिग्रेट करू शकतो। सो बी इक्वल्स टू टोटल जर मी मॅग्नेटिक फील्डला डी बीला इंटिग्रेट केलं तर मला ह्या पी पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड भेटून जाईल, ओके। नाव आता आपण काय करणार आहोत की हे मॅग्नेटिक फील्ड आहे ही डी बीची व्हॅल्यू ह्या सिच्युएशनसाठी काय येत आहे ती फाइंड आउट करू। तर बघा डी बी इक्वल्स टू जो फॉर्म्युला आहे बीवोट सॉर्टला त्यामध्ये आपण जे जे कन्सिडरेशन केलेलं आहे ते आपण आता इथे प्लेस करणार आहे। सो म्यू नॉट आय डी एल एलिमेंटल लेंथला आपण डी वाय म्हणलेला आहे तर मी इथे डी वाय लिहितो डिवाइडेड बाय फोर पाय आणि आर ची व्हॅल्यू आपलेली आहे अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। सो अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे आणि फॉर्म्युलामध्ये आर स्क्वेअर असल्यामुळे तिथे आपण फक्त लिहिणार आर स्क्वेअर प्लस
वाय स्क्वेअर इंटू साइन थीटा। आता साइन थीटा बघा, इथे थीटा जर तुम्ही इथे कन्सिडर केला तर साइन थीटा इथे काय येणार, आर डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। साइन थीटा इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस, तर इथे मी लिहिणार आर डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। याला मी पुढे थोडंसं सॉल्व करतो, डी बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डी वाय इन टू आर डिवाइडेड बाय 4 पाय। बघा आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची पॉवर 1 असेल, याला रूटला जर घालवलं तरी तर हाफ येऊन जाईल, तर यांचा आन्सर येऊन जाईल आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टू द पॉवर 3/2। ही झाली आपली डी बीची व्हॅल्यू। नाव आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला जस्ट डी बीला इंटिग्रेट करायचं आहे। नाव आता नेक्स्ट पुढच्या स्लाईडवर मी हे पूर्ण एक्सप्रेशन आपल्याला इंटिग्रेट करून दाखवतो। तर आपलं एक्सप्रेशन आलेलं आहे डी बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डी वाय इन टू आर डिवाइडेड बाय 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टू द पॉवर 3/2। आणि आपल्याला डी बीला इंटिग्रेट करायचं आहे, तर आपण याला इंटिग्रेट करणार आणि इंटिग्रेशनचे लिमिट्स काय प्लेस करणार। तर बघा आपलं जे कंडक्टर आपण कन्सिडर केला होता तो हा कसा आहे, हा कम्प्लिटली इन्फायनेटली लाँग आहे। ओके, तर इन्फायनेटली लाँग आहे तर आपण इथे जे लिमिट्स प्लेस करणार आहे ते काय असणार आहे, आपले मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी। ओके, नाव आता बघा इथे आपण मॅथमॅटिक्स यूज करून इथे लिहिणार लेट वाय इक्वल्स टू आर टॅन थीटा। आणि याला जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा जर ह्या इक्वेशनचा याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर येऊन जाईल डी वाय इक्वल्स टू आर सेक्स स्क्वेअर थीटा। या इक्वेशनला मी इक्वेशन 1 म्हणतो आणि या इक्वेशनला मी इक्वेशन 2 म्हणतो। नाव आता ह्या इक्वेशन 1 मध्ये तुम्ही बघा, जर वायची व्हॅल्यू सपोज वायची व्हॅल्यू जर आपण मायनस इन्फिनिटी ठेवली तर थीटाची व्हॅल्यू आपली काय येणार आहे, थीटाची व्हॅल्यू आपली येऊन जाईल -π/2। हे कसं केलं मी, हे वायच्या ठिकाणी इथे मायनस इन्फिनिटी ठेवा, आर तुमचा चालला जाईल, आर तुम्ही इकडे घेऊन गेला तर मायनस इन्फिनिटी टॅन मायनस इन्फिनिटी कधी असेल, ज्यावेळेस तुमची टॅन थीटाची व्हॅल्यू किती असेल, टॅन थीटाची व्हॅल्यू असेल -90। अशा प्रकारे आपण याला सॉल्व केलं, सो दॅट वाय जेची व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही प्लस इन्फिनिटी ठेवताल त्यावेळेस तुमची थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे, +π/2। इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं, तर हे मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटी ह्या हे जे लिमिट्स आहेत यांना आपण आता -π/2 आणि +π/2 रिप्लेस करू शकतो। तर इथे मी थोडंसं पार्टिशन करतो सो आपल्याला लक्षात येईल। तर इथे इंटिग्रेशन परत आपण प्लेस करूया, -π/2 टू +π/2, इथे येणार म्यू नॉट आय डी वाय आर डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टू द पॉवर 3/2। हे आहे तुमचं इकडे बी इक्वल्स टू। नाव आता बघा इथे डी वायची व्हॅल्यू, डी वायची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला आलेली आहे इक्वेशन 2 मध्ये, तर डी वायची व्हॅल्यू तुम्ही इथे प्लेस करणार आणि इथे वायची पण व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये आलेली आहे, तर ह्या सर्व व्हॅल्यूज आपण इथे प्लेस करूया। बघा इथे काय येतं, आता सो इक्वल्स टू बी इक्वल्स टू इंटिग्रेशन -π/2 2π/2 म्यू नॉट आय आर तुमची व्हॅल्यू फिक्स आहे, डी वायची व्हॅल्यू किती आहे, डी वायची व्हॅल्यू आहे आर, इथे आर जे आहे ते कॅपिटल आहे आर सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा।
sec square theta d theta divided by 4 pi in bracket r square plus y square. Y ची value काय? R tan theta. तर हे अगेन येऊन जाईल r square plus r square into tan square theta to the power 3 by 2. चला इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं? यस, इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं. तर आता इथे बघूया आपण, परत इंटिग्रेशन घेऊया. मायनस पाय बाय टू टू प्लस पाय प्लस पाय बाय टू म्यू नॉट आय आर आर सेक स्क्वेअर थीटा. सो हे आर इंटू आर आर स्क्वेअर, इथे सेक स्क्वेअर थीटा डी थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. जर इथून कॉमन घेतलं तर आर स्क्वेअर इन ब्रॅकेट वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा येऊन जाईल. सर 4 पाय, तर 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, टॅन स्क्वेअर थीटा आणि हे होल ब्रॅकेटचा पॉवर 3 बाय 2. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं? नाव नेक्स्ट आपण ही पुढच्या स्लाईडवर घेऊया आणि याला सॉल्व करूया. सो म्यू नॉट आय आर स्क्वेअर सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा 4 पाय आर स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाला आपण, चला ठीक आहे, मी पुढच्या स्लाईडवरच समजून दाखवतो. सो इथे बनणार आहे इंटिग्रेशन मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा डिवाइडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा टू द पॉवर 3 बाय 2. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाला तुम्ही काय लिहू शकता? सेक्स स्क्वेअर थीटा. इथे आपण त्याला सॉल्व करूया. सो इंटिग्रेशन मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा डिवाइडेड बाय 4 पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर इन टू सेक्स स्क्वेअर थीटा टू द पॉवर 3 बाय 2. आता इथे या ब्रॅकेटला हे सर्वांना टू द पॉवर 3 बाय टू टू द पॉवर 3 बाय 2 केलं तर 2 2 कॅन्सल होतील आणि इथे येऊन जाईल इंटिग्रेशन मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा डिवायडेड बाय 4 पाय आर क्यूब सेक क्यूब थीटा. तर हे आर चालल्या जाईल, हे सेक्स स्क्वेअर थीटा चालल्या जाईल, हे आर एक चालल्या जाईल, याच्यातून एक चालल्या जाईल. तर इथे बघूया आपण आता b इक्वल्स टू इंटिग्रेशन मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू म्यू नॉट आय डी थीटा डिवाइडेड बाय 4 पाय आर सेक थीटा. आता यामध्ये म्यू नॉट आय 4 पाय आर हे सर्व कॉन्स्टंट आहे, त्यांना आपण बाहेर घेऊया. बी इक्वल्स टू म्यू नॉट आय 4 पाय आर इंटिग्रेशन मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू डी थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा. वन अपॉन सेक थीटा काय असते? वन अपॉन सेक थीटा असते कॉस थीटा. सो हे आपल्याला इंटिग्रेशन येऊन जाईल बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवाइडेड बाय 4 पाय आर
इंटीग्रेशन कॉस थीटा डी थीटा एंड लिमिट्स माइनस पाय बाय टू टू पाय बाय टू। ठीक है, आता हे इंटीग्रेशन अपन नेक्स्ट स्लाइड वर करूया। तर आपल्याला इंटीग्रेशन सॉल्व करायचं आहे बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवाइडेड बाय फोर पाय आर इंटीग्रेशन माइनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू कॉस थीटा डी थीटा। तर बघा आता इथे कॉस थीटाचं इंटीग्रेशन काय येणार आहे साइन थीटा, तर आपण इथे लिहिणार म्यू नॉट आय फोर पाय आर इन ब्रैकेट साइन थीटा आणि लिमिट्स असतील आपले माइनस पाय बाय टू टू पाय बाय टू। तर हे जे जेव्हा लिमिट्स पुट प्लेस करू आपण त्या असतील म्यू नॉट आय डिवाइडेड बाय फोर पाय आर साइन पाय बाय टू माइनस साइन माइनस पाय बाय टू आणि हे फायनल। तर साइन पाय बाय टू माइनस साइन माइनस पाय बाय टू ह्याचा आंसर येणार टू मीन्स साइन नाइंटी काय असणार आहे वन माइनस साइन माइनस वन। तर हे माइनस माइनस बिकम प्लस आणि हे टोटल याचा आंसर काय येणार आहे या सर्वचा आंसर काय येणार आहे टू। तर आपण इथे डायरेक्ट लिहिणार आता बी इक्वल्स टू म्यू नॉट आय इंटू टू डिवाइड बाय फोर पाय आर आणि फायनल एक्सप्रेशन असणार आहे आपलं बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवाइडेड बाय टू पाय आर। तर स्टार इक्वेशन खूप महत्त्वाचं इक्वेशन, हा ऑब्वियस यामध्ये खूप हार्डकोर मॅथमॅटिक्स यूज करावे लागलेलं आहे बट तुम्हाला हे दरवेळेस सॉल्व करायची गरज नाही, तुम्हाला फक्त या एक्सप्रेशनची गरज असते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी, ह्या इक्वेशनची गरज आहे, ह्या फॉर्म्युल्याची गरज असते तुम्हाला बस, बाकी त्याच्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या हे पूर्ण हे जे आपण सॉल्व करून दाखवलं की कशाप्रकारे आलं आहे तर याची आपल्याला जास्त गरज नाही पडणार। फार तर बरं क्वेश्चन विचारला बोर्डमध्ये तर गरज पडणार आहे, अदरवाईज तुम्हाला फक्त आणि फक्त या फॉर्म्युलाची गरज पडणार आहे। सो तुम्ही हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवू शकलात किंवा याच्यावर खूप मोठे क्वेश्चन सॉल्व करू शकलात तरीसुद्धा तुमचं काम चांगल्या प्रकारे किंवा तुमचे क्वेश्चन सॉल्व होतील। ओके।